एक वाटी आंबट दही घेतलेला आहे आणि पाव वाटी गूळ, हा गूळ मी याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहे। हे दह्यामध्ये गूळ असा छान पैकी मऊ करून घेऊया। दही आणि गूळ मिक्स करून घेतलेला आहे। आपण आता हे भोक वड्यासाठी पीठ मळायला घेणार आहोत। गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे मी। दहा मोठे चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ह्या पिठाच्या अंदाजानुसार मीठ घालूया। चवीनुसार तुमचं पीठ किती आहे त्या हिशोबाने तुम्ही मीठ घाला। हे जे आपण दह्याचं बॅटर केलेलं आहे ते टाकून घेते। दही याच्यामध्ये आंबटच घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण आता हे थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया। आंबट दही घेतल्यामुळं असं वडे पण असे छान होतात, चवीला पण छान लागतं। ते अशा प्रकारे हे बॅटर करायचं आहे भोकवड्याचं। ह्याच्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे। हे आंबवण्यासाठी 12 ते 15 तास ठेवायचं आहे, कारण हे थंड वातावरणामध्ये लवकर असं आंबत नाही। आपण हे झाकून ठेवूया। 12 ते 15 तास हे आपण झाकून ठेवूया उबदार ठिकाणी। पीठ आपण फुगलंय का पाहून घेऊया। 15 तास हे पीठ फुगून घेतलेलं आहे। थंड वातावरणामुळे याला वेळ लागलेला आहे। आपण आता याचे वडे करून घेणार आहोत। पीठ मिक्स करून घेऊया। असं छान पैकी असं फुगलेलं पण आहे, अशी जाळी आंबलेलं आहे। वडे करून घेणार आहे मी, त्यासाठी तेल तापायला लावलेलं आहे। तेल चांगलं तापलेलं आहे। गॅस आता मीडियम करून घेणार आहे। जास्त एकदम फुल गॅसवरती पण तळायचे नाही हे वडे। हातावरती असं थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे वड्याचं असं बॅटर असं हातावरती घेणार आहे। थोडा पाण्याचा हात लावून थोडस असं हे थापायचं आहे। मध्ये होल पाडून दुसऱ्या हातावरती अशा प्रकारे वडा घेऊन हा तेलात सोडायचा आहे। मी अजून एकदा दुसरा करून दाखवले तुम्हाला वडा। हे वडे मटणाच्या रश्याबरोबर खूप छान लागतात खायला। तर अशी फुगतात हे वडे, पीठ फुगल्यामुळं असे फुगून येतात वडे। अशाच प्रकारे आपण सगळे सर्व वडे करणार आहोत। मटणाच्या रश्याबरोबर चिकनच्या रश्याबरोबर हे वडे फार छान लागतात। दोन्ही साईडनी हे वडे लालसर करून घेतलेले आहेत। काढून घेते मी हे। अशा प्रकारे आपण सर्व वडे करून घेणार आहोत। छान अशी जाळी पडलेली आहे। हे आपले तयार झाले आहे मटण रश्याबरोबर खायचे भोकवडे। हे तुम्ही नक्की करून पहा। माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसाल तर जरूर करा। धन्यवाद।